अभूतपूर्व असं यश काल महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे मिळालं त्याबद्दल मी जनतेचे आभार किंवा ऋण व्यक्त केलेच. दादांचे नेतृत्वाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जे नवीन अजित पर्व उदयास आलेलं आहे त्याच्यावरती जनतेने शिक्कामोर्तब केलं. आज विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आम्ही त्या ठिकाणी बोलवलेली आहे. नेता निवडीची जी काही प्रक्रिया असते, मित्रपक्षाची चर्चा करण्याच्या संदर्भातले जे काही विचारविनिमय असतात त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आम्ही चर्चा करणार आहोत आणि एकमताने त्या संदर्भाचा निर्णय त्या ठिकाणी. सर, मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात काही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे का महायुतीमध्ये? नाही, अशी काही चर्चा नाही झालेली. कालचा आम्ही सगळेजण माननीय एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा, प्रफुल्लभाई बावनकुळे साहेब आम्ही सगळेजण एकत्रितपणाने भेटलो. काल विजयाचा आनंदच आम्ही सगळेजण त्या ठिकाणी साजरा करत होतो. पण आम्हाला सर्वांनाच वास्तविकतेची जाणीव आहे की 26 तारखेच्या राज्यामध्ये सरकार या ठिकाणी गठीत करणं घटनेने अत्यावश्यक असल्यामुळे त्या संदर्भातल्या हालचाली एका 48 तासामध्ये नक्कीच कार्यकडे. दादा मुख्यमंत्री व्हावे म्हणून कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्या संदर्भातले बॅनर पोस्टर सगळीकडे झळकताना पाहायला मिळत आहेत. सातत्याने कार्यकर्ते या महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये पण बोलत होते, ती इच्छा पूर्ण होईल का? स्वाभाविकपणाने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये इच्छा असते, परंतु मी वारंवार प्रतिसाद त्याच्यामुळे एक स्पष्ट करत आलो, पुन्हा एक अधिरेखित करतो आहे की आम्ही वास्तववादी आहोत. आता आम्हाला पक्ष अधिक नेटाने मजबूत करायचा आहे. सरकारमधला सहभाग बहुजनांच्या व्यापक हितासाठी करायचा हे चव्हाण साहेबांनी दिलेलं मूलमंत्र लक्षात ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम करतो. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा राहतील, परंतु शेवटी या संदर्भातला निर्णय भाजपची पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेतली. सर, 41 आमदार पक्षाला यंदा घवघवीत यश मिळाले 41 आमदारांचं, परंतु काही जे स्टँडिंग आमदार होते ते पक्षामध्ये पराभूत झालेले आहेत, त्यांच्या संदर्भात काही चिंता विमर्श बैठक वगैरे केली जाणार नाही? आज आम्ही जसं विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला नवनिर्वाचित आमदारांना बोलवलं आहे, तसं दुर्दैवाने ज्यांना या निवडणुकीमध्ये अपयश आलं काही आमच्या सर्व सहकाऱ्यांना मी या ठिकाणी बोलवलेलं आहे, विधान परिषदेच्या सदस्यांना सुद्धा बोलवलेलं आहे. स्वाभाविकपणाने जे पराभूत झाले असतील तर त्यांना काल तर आम्ही सगळे दादा आणि मी सर्वांचे जो आम्ही त्या ठिकाणी बोललो, अपयश झाल्याबद्दल बिलकुल खचून न जाता त्यांनी पुन्हा एकदा उभारणी काम सुरू करावं असं आम्ही त्यांना सूचित केलं. सर, महायुतीच्या तिन्ही पक्षातील आज स्वतंत्र बैठका ज्या आहेत पार पडत आहेत, यानंतर उद्याच्या सत्ता स्थापनेवरती या महायुतीतील प्रमुख नेत्यांची काही बैठक पार पडणार आहे का आज? स्वाभाविकपणाने ती एक प्रक्रिया असते, त्याच्यामुळे ताबडतोब त्या प्रक्रियेला सुरुवात त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. सर, आज जो बैठक आपने बुलाई है किस तरीके से आप नेता चुना जाएगा, नेता चुनने का जो प्रस्ताव कौन रखा है, अजीत दादा पवार ही नेता होंगे ये सब इच्छा है? देखिए, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नए विधानसभा सदस्य जो बन गए थे उनके आए उनकी बैठक मैंने आज यहाँ पे बुलाई है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 41 विधायक यहाँ पे आ जाएंगे. हमने जिनको टिकट दिया वो चुन के नहीं आ पाए दुर्दैव से, उनको भी हमने यहाँ पे बुलाया है. और आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का नेता एक एक साथ में एक आवाज़ में चुन के जाएगा. सर, क्या रूपरेखा तैयार होगी? सर, शपथ विधि कब होगी, गठन कब होगा, राज्यपाल के पास कब जाएंगे, इसकी कोई रूपरेखा ब्लू प्रिंट तैयार? तो अभी तो ब्लू प्रिंट तो तैयार बयान कर्तन होती है, क्योंकि 26 के पहले राज्य में सरकार आना वो तो जरूरी है. इसके लिए उसकी जो कुछ तैयारी है वो तो चलती रहेगी. अच्छी संख्या में आप लोगों का कल शपथ ग्रहण करता है और मुख्यमंत्री को मुख्यमंत्री? नहीं, इसके बारे में अभी तक कुछ चर्चा नहीं हो पाई है, लेकिन आज रात को नहीं तो कल हमको चर्चा करनी ही पड़ेगी. ऐसे तरह से सरकार तो गठित करना है. सर, जिस संख्या आपको जो मिली है एक अच्छा आइडिया आपको मिला है, सवाल ये है कि जिस तरीके से आपकी संख्या आई है क्या उतने ही कैबिनेट मिनिस्टर का पद हो, या दादा ने कुछ पहली सभा में कहा था कि नहीं, हमने इसके बारे में कोई भी विचार विमर्श नहीं किया है. जब हम बैठेंगे तीनों दल साथ में बैठेंगे, भारतीय जनता पक्ष की हाईकमांड जब बैठेंगे तब इसके बारे में सब हम चर्चा करेंगे. और भारत की जनता ने जो अभूतपूर्व ऐसा कौल यहाँ पे दिया है, देखिए मेरे ख्याल से 62 साल के बाद आफ्टर द 62 ईयर्स टाइम फर्स्ट टाइम
एक अखाड़े को अलायंस को इतने भारी बहुमत से भारत के जनता ने जीत के दिया। धन्यवाद। मंत्री पदा संदर्भातली आम्ही काही चर्चा आपसामध्ये केलेली नाही। एकदा नेता निवडीची प्रक्रिया झाली त्याच्यानंतर मग स्वाभाविकपणाने तिन्ही पक्ष जे महत्त्वाचे आहेत त्यांच्या नेत्यांची बैठक होईल, भारतीय जनता पक्षाच्या शिस्तस्थ नेतृत्वाजवळ चर्चा होईल आणि मग त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातला तपशील कळेल। एवढंच सांगतो की येत्या 24 तासामध्ये आपल्याला जे अपेक्षित असेल ते नक्की जिथे येऊन मी आपल्याला सांगेन। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।